मौजे करटखेल के ग्राम पंचायत में चल रही लोगों की परेशानी को देखते हुए टाइगर ग्रुप के तालुका अध्यक्ष संगम दादा बैलके ने सामाजिक कार्य करने का बेड़ा उठाया और उन्होंने लोगों से मालूमात हासिल करते हुए उनकी समस्या को सुना। इस मौके पर माहिती अधिकार के प्रदेश अध्यक्ष सविता चप्पलवार, रवि गौड़ी व अन्य उनके साथ मौजूद दिखाई दिए। इस मौके पर हमारे प्रतिनिधि अंकुश सूर्यवंशी ने मौके पर पहुंचकर जानकारी हासिल की। देखिए ये रिपोर्ट। नमस्कार, इत्या न्यूज चैनल में आपका सगळ्यांचं स्वागत है। आज अपन अपने करटखेड मोजे करटखेड ग्राम पंचायत में आलो आहोत। अपन इथे बघू नेमकी परिस्थिति का है कि वो टाइगर ग्रुप जे इथे ना टाइगर ग्रुप की संघटना जी है इथे नेमक का काम करता है यावर अपन लक्ष करणार आहोत। या सगळे जण बघू इथे टाइगर ग्रुप के तालुका अध्यक्ष संगमदादा बैलकर आले आहेत इथे आणि तसेच माहिती अधिकार प्रदेश अध्यक्ष सविता चप्पलवार यांनी सुद्धा येऊन इथे लोकांना येऊन लोकांच्या समस्येचं निराकरण करण्यासाठी इथे आलेले आहेत। अपने टाइगर ग्रुप के अध्यक्ष संगमदादा बैलके, परत रविदादा गवळी, धनराज गवळवाड, परत सविताताई चप्पलवार, प्रदेश अध्यक्ष माहितीचा अधिकार हे प्रदेश अध्यक्ष आहेत। त्यांनी आज इथे येऊन करटखेड में नेमकं काय केलं होतं याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। व इथे तुम्ही जे आला दादा, तुम्ही इथे येऊन नेमकं काय कशासाठी इथे जमलं, तुमच्या संघटनेतर्फे काय कार्यक्रम होता, कशासाठी आलो होती इथे तुम्ही? टाइगर ग्रुपतर्फे या ठिकाणी करटखेडमध्ये जे काही वडील झालेले व्यक्ती आहेत, ज्यांचे जे काही जेणेकरून कुठले जर प्रॉब्लेम आहेत, समजा 60 वर्षाचे असतील किंवा निराधारचे असतील किंवा कोकण काळाचे काम असतील, तर या सर्व जे इथं आल्याच्या नंतर आम्हाला असं कळलं की बरेच भरपूर काही अडचणी आहेत लोकांकडे की जेणेकरून त्यांचे कामं होत नाहीत, तहसीलमध्ये असो किंवा कुठलेही असो, एखाद्या छोट्याशा कारणावरून म्हणा एखाद्या कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळं आज बऱ्याच जणांचे पैसे येता येता देखील निराधार लोकांचे देखील पैसे रुकलेले आहेत, तर ते कसं मिळून देता येईल या गोष्टीवर आम्ही सर्वांना येऊन ते मार्गदर्शन केलेलं। आता हे जे बंद झालं अगोदर जे 2009 या 2004 मध्ये जे बंद झालेले आहेत नेमकं त्यावर काय म्हणजे त्यावर ते सुद्धा चालू करणार आहात का तुम्ही? तेच सांगतो, कारण का म्हणजे आपण मध्येच ते नियम निघाले होते की बाबा आधार कार्ड लिंक करणे हे ते असं वगैरे, ते आधार कार्ड लिंक न झाल्यामुळेही हे पैसे वगैरे बंद पडले असते, तर ते पण आपण या आपल्या कार्यक्रमाअंतर्गत आपण सर्वच कार्य आपण करणार आहोत, त्यासोबत आपण ते लिंक जर झाले नसतील तर ते लिंक करून घेऊन आपण ते पैसे आणखी चालू करण्याचा प्रयत्न करू, आपण शासनाला तशी मागणी करूया। बघा, टायगर ग्रुपच्या वतीने एक सामाजिक वाटचाल म्हणून एक असे अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम इथं करटखेड मोजे करटखेडमध्ये इथे राबवण्यात आले आहेत। तसंच आपले माहितीचा अधिकार सविता चप्पलवार प्रदेश अध्यक्ष यांनी आहेत, यांचं मत जाणून घेऊन घ्या। ताई, तुम्ही आला तिथं आल्यानंतर तुम्हाला करटखेडची परिस्थिती या लोकांना सगळ्याला बघून तुम्हाला परिस्थिती नेमकी काय वाटली? गंभीर आहे प्रश्न, ग्रामसेवक असो तहसीलदार असो कोणी असो, त्यांना मार्गदर्शन करून योग्य ते त्यांना कागदपत्र सांगितलं, त्यांनाही पोटभर अन्न जेवायला भेटेल आणि त्या पद्धतीने कामं होतील। आणि मग माझं मत एक एकच आहे की त्यांना जे जे कागदपत्र मागितले ते कागदपत्र आणि पूर्तता नाही तर त्यांना अनाडी आहेत, शिक्षण नाही काही नाही त्यांचं, त्यांना जर येऊन त्या ठिकाणी येत नसेल तर त्यांना ग्रामसेवकाच्या माध्यमातून या कोणत्या चार मुलाच्या माध्यमातून जर टायगर ग्रुपच्या माध्यमातून जर सांगितलं, संगम आहे ते सगळ्यांना जर सांगितलं तर त्यांनी त्यांना मार्गदर्शन करून त्या पद्धतीने लोकांना जर समजून सांगितलं तर त्यांची योग्य त्या मार्गदर्शन सगळं ताई सविता ताई चप्पलवार बी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून टायगर ग्रुपला समर्थन करीत एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे तिथं, म्हणजे त्यांचं सगळ्यांचा आपल्या इतिहास न्यूजमध्ये धन्यवाद आणि अभिनंदन त्यांचं या चांगल्या वाटचालीचं चांगल्या कामासाठी एक अभिनंदन करतो आपण त्यांच्या इतिहास न्यूजमध्ये। आता जाणून घेण्याचा पब्लिकची आत्मकथा, पब्लिकचं जे मेन पब्लिक कशामुळे त्रासली या सगळी पब्लिकची आत्मकथा जाणून घेऊ द्या आपण। या तुमचं कशासाठी थांबल्या म्हणून तुमची चालू होती का अगोदर, तुमचे आतापर्यंत चालू झाले नाही का? आतापर्यंत नाही। आता हे बघा, हे या मावशीचं आतापर्यंत जे मराठा ग्रामीण बँकेचं पासबुक सुद्धा दाखवलं किती अगोदर उचलल्या का तुम्ही? हा, हे यांचं बघा 2004 मध्ये बंद झालेलं आहे इकडं, 2004 पासून यांना आतापर्यंत अद्याप एक रुपये भेटलेला नाही तोपर्यंत तुम्हाला निव्वळ नाही आतापर्यंत। या महिलेकडे बघा, थोडं लक्ष द्या, या आजीचे डोळे सुद्धा नाही, ते अपंग असताना हे या महिलेला सुद्धा आपण दिलेले नाही ते, आता हे शासनाने याकडे गंभीरतेने दखल घेऊन त्यांचे लवकरात लवकर पैसे चालू करून यांना एक पाठिंबा द्यावा, यांना एक आर्थिक मदत म्हणून सहाय्य करावं, याबद्दल आपण इतिहास न्यूज चॅनलतर्फे यांना आपली एक विनंती आहे की शासनाला की बाबा या गोरगरीब जनतेचं आपण काम करावं। हा बरोबर, आजी आपण आणखी या आजोबाचं मन जाणून घेऊ आपण।
काय म्हणता तुम्ही? नक्की माझी पुढे. हां आपण निराधार होती तुमचे? कधी बंद झाले तुमचे? बंद झाले बरेच दिवस झाले साहेब. पासबुक आहे घेऊ का? बघा जुनं पासबुक हे बघा. यांच्याकडे मेडिकल सर्टिफिकेट असताना सुद्धा यांचे मेडिकल सर्टिफिकेट असताना सुद्धा यांचे पैसे बंद झाले. या मग तर काय शासनाला यावर योग्य ते कारवाई करावं लागेल. त्या कार्य शासनाच्या ज्या अधिकारी जे होता ते कारवाई करावं लागेल. कशामुळे बंद झाले याचं उत्तर शासनाला द्यावं लागणारच आहे. याबद्दल शासनाची जबाबदारी काय आहे ते घ्यावी. यासाठी या तुमचं नाव काय? नरसिंह माजी गुळेकर. नरसिंह माजी गुळेकर. उमाजी गुळेकर. हो नरसिंह माजी गुळेकर. बघा हे ठेवा तुमचं हे काय सर्टिफिकेट. तुमचं काय झालं? माझे या महिला निराधार असताना सुद्धा तुम्हाला आतापर्यंत मला कुठलंच आपत्ती झाली तुम्हाला? बघा या माईची बघा या आजीची कधी दुर्दशा झाली आहे. तिला कोणी नसताना सुद्धा हे खऱ्या अर्थाने लाभार्थी. या लाभार्थीला लाभ भेटले नाही आतापर्यंत. असे किती तुम्ही किती लोक आहात असे आतापर्यंत? हे सगळे आलेले तुम्ही असे आहात का? तुम्हाला भेटलेच नाहीत का? भेटले बंद झाले का? बंद झाले.